लाखों के माल के साथ सातिर चोर गिरफ्तार। घरफोड़ी और मोबाइल स्नैचिंग की विभिन्न घटनाओं को सुलझाते हुए थाने की नौपाड़ा पुलिस ने एक नौकरानी सहित 6 लोगों को गिरफ्तार किया है। पुलिस ने करीब 22.5 लाख के गहने, मोबाइल और वाहन जब्त किए हैं। पहली घटना में अगस्त में घंटाली देवी मंदिर स्थित रचना सोसाइटी में रहने वाली ज्योति वीरा के घर से 13.79 लाख के सोने गहने चोरी हो गए। पुलिस का संदेह नौकरानी पर था। पुलिस ने आखिरकार नौकरानी दीपाली सुतखरे को गिरफ्तार कर लिया। इसके अलावा पुलिस ने कई सातिर चोरों को भी दबोचा है। दूसरी घटना में पुलिस ने 3 युवकों बाबू जलालुद्दीन खान, संजय कामले, विजयनंद को पकड़कर उनके पास एक कार और एक पल्सर बाइक बरामद की है। तीसरी घटना में पुलिस ने 2 चोरों आसिफ और अकबर को गिरफ्तार किया है, जिनके ऊपर कई आपराधिक मामले दर्ज हैं। इनके पास से एक बाइक और 9 मोबाइल बरामद किया है। अंडर घेतलेला आहे की त्या ठिकाणी काम करत होती। अतिशय तिचं वय कमी आहे, मी बोलली वय वर्ष 18 आहे तिचं। आणि ती त्या ज्या गृहिणी आहे त्यांना काहीतरी लग्न कार्यासाठी तो दागिना लागत होता, म्हणून त्यांनी ते चेक केलं। चेक केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की माझा दागिना गेलेला आहे। तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या घरातनं माल गेलेला आहे। त्याच्यामुळे जी त्यांची पूर्वी घरकाम करणारी होती, ऑब्व्हियसली डाऊट त्यांच्यावर गेला। परंतु याच्यातही आपलं कौशल्य असं आहे की आपण तिला अटक करून तिच्याकडून तेवढं मुद्देमाल जप्त करून घेतलेला आहे। म्हणजे ती जी सगळं मुद्देमाल घेऊन, आणि ह्याच्या मागचं कारण काय होतं ते सगळं, कारण एवढी वर्ष ती काम करत होती त्यानंतर ही चोरी करणार, कारण एकच आहे। तिला ज्यावेळेस आम्ही इंट्रोगेट केलं, एक तर तिचं वय फार कमी आहे, अतिशय गरीब मुंब्रा या ठिकाणी ती राहते आहे, आई सुद्धा गरीब आहे, आई तिची विधवा आहे, आणि तिच्यावर जो कॉन्फिडन्स तिच्या घर मालकीने दाखवला त्याचा तिने मिसयूज केला। आणि एकच सांगणार की तिला जास्त तिला ग्रीड आली, त्याच्यामुळे तिने चोरी केली। इझिली तिला ते चावी अवेलेबल झाल्या आणि एवढा सगळा मुद्देमाल मिळाला, त्याच्यामुळे तिने नेला तो। आधी पण ह्याच्या अशा प्रकारचे काही तिने गुन्हे केले? शी इज द फर्स्ट ऑफेंडर, पहिलाच गुन्हा दाखल आहे तिच्यावर। प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या गुन्हे 3 आहेत, ते तिन्ही गुन्ह्यांमध्ये किती दिवसाचे पुरुष कोठडी त्यांना घरगुडीचे फक्त तीन आहेत आपल्याकडे। मॅटलॅप करून आपण हे जे आरोपी आहेत ते त्यांच्या टॉर लोकेशनवरून गोवा या ठिकाणाहून त्यांना अरेस्ट केलेली आहे। दोन आरोपी जे आहेत, बाबू जमालुद्दीन खान वय वर्ष 35 गोवंडीचा राहणारा आहे, त्याचप्रमाणे संजय रत्नेश कांबळे उर्फ सलीम कुबड्या वय त्याचं 40 वर्ष आहे, हा दिवाला राहण्याला आहे। त्यांना आपण 7/11/2019 गोवा या ठिकाणाहून अटक केली। आणि त्यांच्या मदतीने जो तिसरा त्यांचा साथीदार होता, विजयानंद रामा इंगळे उर्फ विजय वय त्याचं 35 वर्ष आहे, तो सुद्धा गोवंडी मुंबई या ठिकाणी राहणारा आहे, त्याला सुद्धा आपण 8/11/2019 अटक केलेली आहे। आणि त्यांच्याकडून जी चोरी झालेली मुद्देमाल होता, टोटल 33 तोळे, त्याच्यापैकी आपण 26 तोळे जो मुद्देमाल आहे तो त्यांच्याकडून रिकव्हर केलेला आहे। त्यांच्याकडून जे गुन्ह्याच्या वेळेस वापरलेली गाडी होती,
होंडा एक्सेंट 2,25,000 की ती सुद्धा आपण गुन्ह्यात जप्त केली आहे आणि टोटल जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तो आहे 7,80,000 याच्यात सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी कामगिरी केलेली आहे। फक्त सीसीटीव्ही फुटेज आणि टेक्निकल अनालिसिस करून आपण त्यांना अटक केलेली आहे। या सगळे जे तिघी गुन्हे आहे याच्यात आमचे जे झोन 1 डीसीपी बुरसे सर आहे त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांगले साहेब आहेत, त्याचप्रमाणे पोणी गुन्हे आमचे शिरसागर साहेब आहेत, त्यांचं सुद्धा याच्यात मार्गदर्शन मिळालेलं आहे। वेळोवेळी मी सुद्धा भेटीच्या वेळेस मार्गदर्शन केलेलं आहे आणि जे डीबी स्टाफ आहे त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या तिघी गुन्ह्यांचा तपास केलेला आहे। प्लस आरोपी सुद्धा अटक आहे आणि सर्व मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। मॅडम, ह्या घरफोडीच्या ह्याच्यामध्ये जे खोपटची घरफोडी झाली त्यात हे गुन्हेगार म्हणजे पहिले रेकी करून केली का कसं त्यांनी हे सगळं केलं? रेकी करूनच केलेली आहे। जे गुन्हेगार आहेत ते हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत। जे दोन गुन्हेगार आहेत ते गोवंडी मुंबई या ठिकाणचे आहेत आणि एक जो आहे तो ठाण्याचा आहे। ऑब्व्हियसली त्यांनी रेकी केलेली आहे, दिवसाची घरफोडी आहे, त्याच्यामुळे ते करताना त्यांची मोडस ऑपरेंडी सेम असते की एखादं घर रेकी करून हे करायचं की ते वेळोवेळी बंद असतं दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस आणि जाऊन घर फोडायचं। त्यांच्यावर अजून कुठे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? मोस्टली जे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते मुंबईलाच दाखल आहेत, आपल्याकडचे नवी मुंबई आणि मुंबईला दाखल आहेत। आधीची जी घरफोडी आहे त्या घरफोडीची मोडस ऑपरेंडी कशी होती जी पहिली जी तुम्ही सांगितली सगळी हे केली घरफोडींची? आज आपण जे प्रेस कॉन्फरन्स घेतो आहोत ती नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे वेगवेगळे गुन्हे दाखल होते दोन गुन्हे जे आहेत ते दोन गुन्हे घरफोडीचे आहे आणि एक जो गुन्हा आहे तो मोबाईल स्नॅचिंगचा आहे। एक जो गुन्हा आहे तो 20/8/2019 आपल्याकडे दाखल आहे। ज्योती राजेश वीरा म्हणून आहे, वय वर्ष 38, गृहिणी आहेत त्या। त्यांनी एक गुन्हा आपल्याकडे दाखल केला होता, 36 तोळे वजनाचे 13,89,000 किमतीचे सोने तिच्या घरून चोरीस गेले अशी तिने खबर दिलेली। त्याच्यावरून आपण शीतापीने तपास केला आणि सेम डे 20/8/2019 तिच्या घरी जी पूर्वी घरकाम करणारी महिला होती तिला आपण अटक केलं। तिचं नाव आहे दीपाली सुखधरे, वय 18 वर्ष, ती राहणार आहे मुंब्रा आणि तिच्याकडून सेम डे आपण 33 तोळे सोनं जे 11,50,000 किमतीचे ते हस्तगत केले। याच्यात जी आपली डीबीची टीम होती नौपाडा पोलीस स्टेशनची एपीआय निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील त्यांनी अगदी शीतापिणे हे जे 36 तोळ्यांपैकी 33 तोळे सोनं हे रिकव्हर केलेलं आहे। त्याची घरकाम करणारी महिला होती ती पसार झाली होती, तिला आपण शीतापिणे अटक केली। प्लस तिच्याकडून 36 तोळ्यापैकी 33 तोळे रिकव्हर केलेले आहे। अतिशय कौशल्यपूर्ण कामगिरी ही नौपाडा पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने केलेली आहे। त्याच्यानंतरचा जो गुन्हा आहे तो आहे 9 सप्टेंबर 2019 दाखल आहे, 283/2019 कलम 392/34 प्रमाणे आपल्याकडे गुन्हा दाखल आहे। नाशिककडून मुंबईकडे जाणारा जो हायवे रोड आहे त्या ठिकाणी ही मोबाईल स्नॅचिंग झालेला होता। यातली जी फिर्यादी आहे सोनाली राजेंद्र नवगन वय तिचं 21 वर्ष आहे, तिच्याकडून तो 8,000 किमतीचा मोबाईल स्नॅच झालेला 19 सप्टेंबर 2019 ज्यावेळेस नाईटला जवळजवळ 2:30 ते 2:45 दरम्यान आपले जे बीट मार्शल आहेत ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती दिसल्या। त्यांनी त्यांना इन्क्वायरी करण्यासाठी थांबवलं तर ते पळू लागले, त्याच्यामुळे आपला जो डाऊट होता तो क्लिअर झाला की यांनी काहीतरी गुन्हा करून हे पळतात आहे किंवा यांनी यापूर्वी काहीतरी गुन्हा केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचा पाठलाग करून अगदी शीतापीने त्यांना अटक करण्यात आली। आणि त्यांच्याकडून आरोपींची नावं आहे आसिफ मलिक बागवान आणि अकबर दिशान अख्तर, दोघं जे आरोपी आहे अगदी कमी वयाचे आहे, दोघांचं वय हे 20 वर्ष आहे आणि दोघी भिवंडीचे राहणारे आहेत। ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे पुढे तपास केला तर आपल्याला टोटल नारपोलीचा एक गुन्हा आणि नारपोलीचे दोन गुन्हे डिटेक्ट झाले 379 आणि टोटल आपण त्यांच्याकडून 9 मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही जी कामगिरी आहे यासोबत त्यांनी जे गुन्हा करताना जी पल्सर गाडी वापरलेली होती ती सुद्धा अटक
आपण जप्त केलेली आहे 40,000 रुपयाची आणि टोटल जे मोबाईल आहेत ते 58,500 रुपये किमतीचे आहे। यात सुद्धा आपले नोपाडा पोलीस स्टेशनची जी डीपीची टीम आहे, आपले पीएसआय लबडे आणि त्यांच्या अंडर जे इतर कर्मचारी आहेत त्यांनी इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही चांगली कामगिरी केलेली आहे। त्याचप्रमाणे एक खूप महत्त्वाचा अगदी चॅलेंजिंग असा गुन्हा होता ज्याच्यासाठी नक्कीच मी सुद्धा त्यांना क्रेडिट देते। 324/2019 23/10/2019 हा गुन्हा दाखल झाला होता। सकाळी 10 ते संध्याकाळी 7:30 दरम्यान हा गुन्हा घडलेला आहे। आपल्याकडचं जे लाईफलाईन हॉस्पिटल आहे नोपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या मागे जे खोपट आहे त्या ठिकाणी या फिर्यादी राहतात, त्यांचं नाव आहे करुणा संदीप ठांगे। त्यांच्याकडून टोटल 33 तोळे सोनं चोरीस गेलं होतं। खूप चॅलेंजिंग होतं, आपल्याकडे त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते प्लस आपण डम डेटा सुद्धा घेतला होता। ते सीसीटीव्ही फुटेज आणि डम डेटा जो आपण मिळवला होता त्याचं प्रॉपर टेक्निकल अनालिसिस करून एपीआय मोरे जे डीबीचे प्रमुख आहे आणि पीएसआय लबडे